नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत, तो म्हणजे कलर्स मराठीवरील बिग बॉस सीझन 3 मध्ये वाइल्ड कार्ड एंट्रीने सर्वच कंटेस्टंटची झोप उडवणारा आदिश वैद्य. आता तो आपल्याला कलर्स मराठीवरील काव्यांजली या मालिकेत प्रीतमच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत प्रीतमच्या भूमिकेत आपण प्रसाद जवादेला पाहत होतो, पण काही कारणास्तव त्याला ही मालिका सोडावी लागल्यामुळे या मालिकेत प्रीतमच्या भूमिकेत आदिश वैद्यची एंट्री करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया आदिश वैद्यच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल. आदिशचा जन्म 5 ऑक्टोबर 1992 ला मुंबई येथे झाला. त्याचे 2023 नुसार वय 31 वर्ष इतके आहे. त्याने त्याचे प्राथमिक शिक्षण व्हीएन सुळे गुरुजी स्कूल दादर मधून पूर्ण केले आणि आर ए पोदार कॉलेज ऑफ कॉमर्स मधून बॅचलर ऑफ कॉमर्स मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. आदिशा अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी सीएची तयारी करत होता. त्याने सीएची एंट्रन्स एक्झाम देखील पास केली होती. आदिशच्या वडिलांचे नाव अरविंद वैद्य आणि आईचे नाव मीनल वैद्य आहे. त्याला एक छोटा भाऊ असून त्याचे नाव रोहित वैद्य आहे. तो त्याचे शिक्षण पूर्ण करत असून मॉडेलिंग सुद्धा करत आहे. आदिशला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची फार आवड होती. त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशन क्लब साठी क्रिकेट खेळला होता. तो डिव्हिजन क्लब क्रिकेटचा एक चांगला खेळाडू आहे. आदिशा अनमॅरिड आहे, पण तो गेले 6 वर्षापासून प्रसिद्ध अभिनेत्री रेवती लेले सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत आहे. मात्र गेले काही दिवसापासून सोशल मीडियावर त्यांचा ब्रेकअप झाल्याच्या न्यूज येत आहेत. त्यांची रेवती लेले सोबतची पहिली भेट झी युवावरील जिंदगी नॉट आउट या टीव्ही शोच्या सेटवर झाली होती. टेलिव्हिजन क्षेत्रात येण्यापूर्वी आदिशला क्रिकेटर व्हायचे होते. त्याने 2015 मराठी टेलिव्हिजन शो जयस्तुते मधून त्याच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्याने मराठी टीव्ही सिरियल रात्रीस खेळ चाले यामध्ये सुद्धा काम केलं आहे आणि या सिरियल मधूनच आदिशला खूप प्रसिद्धी मिळाली. इथूनच त्याने खऱ्या अर्थाने मराठी टेलिव्हिजन मध्ये पदार्पण केले. या शो नंतर त्याला तुमचं आमचं सेम असतं, कुंकू टिकली अँड टॅटू, जिंदगी नॉट आउट, गणपती बाप्पा मोर्या यासारख्या अनेक मराठी मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आदिशने मराठी मालिकांप्रमाणेच हिंदी मालिकांमध्ये सुद्धा त्याची एक चांगली ओळख निर्माण केली आहे. त्याने 2018 एकता कपूरच्या प्रसिद्ध टीव्ही शो नागिन 3 मध्ये काम केलं आहे. या शोने आदिशला हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये खूप प्रसिद्धी मिळवून दिली होती. त्यानंतर त्याने बॅरिस्टर बाबू, 2018 साम दाम दंड भेद आणि 2020 स्टार प्लसवरील लोकप्रिय सिरियल गुम है किसी के प्यार में यामध्ये छोटे मोठे रोल केले. आदिशने 2021 कलर्स मराठीवरील बिग बॉस सीझन 3 मध्ये वाईल्ड कार्ड कंटेस्टंट म्हणून प्रवेश केला, परंतु बिग बॉसच्या घरात तो त्याचा खेळ दाखवू शकला नाही, त्यामुळे त्याचा बीबी हाऊसमध्ये एक छोटासा प्रवास होता. सध्या तो कलर्स मराठीवरील काव्यांजलीमध्ये प्रीतमची भूमिका साकारत आहे. आदिशा पर एपिसोड अंदाजे 25,000 चार्ज करतो. त्याच्या इंस्टाग्रामवर 165K इतके फॉलोअर्स आहेत. तर मित्रांनो, काव्यांजली ही मालिका तुम्ही पाहता का आणि या मालिकेतील प्रीतम म्हणजेच आदिश वैद्यचा अभिनय पाहायला आवडतो का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की शेअर करा.